नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुकमारे. आपण सर्व प्रेक्षक पाहतात भाऊजनिताई लाईव्ह चॅनल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखीन 6 रुग्ण कोरोनाबाधित आपल्याला सापडलेले आहेत. आपण पाहतात भाऊजनिताई लाईव्ह चॅनलवर ब्रेकिंग न्यूज. सर्वात महत्त्वाची, 3 महिला आणि 3 पुरुषांचा या रुग्णामध्ये समावेश आढळून आलेला आहे. काल रात्रीपासून गेल्या 24 तासामध्ये 8 रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या 43 पिंपरी चिंचवड शहरातली गेलेली आहे. अत्यंत चिंतेची बाब, पिंपरी चिंचवडमध्ये आणखीन 6 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत, त्यामध्ये 3 महिला 3 पुरुषांचा समावेश. काल रात्रीपासून जी संख्या 24 तासामध्ये 43 पोचलेली आहे, पिंपरी चिंचवडकरांनी निश्चितपणे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आत्तापर्यंत रुग्णाची संख्या झपाट्याने हळूहळू वाढत होती, परंतु या 24 तासामध्ये 8 वाढलेले आणि सकाळपासून 6 वाढलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत हा जो दर आहे तो दुपटीने आपल्याकडं वाटचाल करत आहे. म्हणून आपण थोडंसं डिस्टन्स आपण राखून, घरामध्ये राहून आपण स्वतःच्या कुटुंबाची स्वतःचीही आणि कुटुंबाचीही आपण काळजी घेतली पाहिजे. घराबाहेर आपण पडता कामा नाही. आज नुकतंच विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून, आपण आठवड्यातून एकदाच आपल्याला बाजार करायचा आहे, आवश्यक असेल तरच घराबाहेर आपल्याला पडायचं आहे, आणि अन्नधान्य जे आहेत ते आपण आठवडाभर आपल्याला जास्तीत जास्त 2 आठवडे का होईना पुरेल अशा पद्धतीने आपण त्याचा बाजार आपल्याला करायचा आहे. जास्ती आपण घराबाहेर जर पडला तर कोरोना हा आपल्या घरापर्यंत आपण आणू शकतो, म्हणून आपल्याला सावधगिरीचा उपाय म्हणून आपण त्याचा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे. जेवढं आपण घरात राहील तेवढंच याच्यावर प्रतिबंध कोरोनावर आपल्याला ठेवता येईल. म्हणून मी सर्वांना भाऊजनिताई लाईव्ह चॅनलच्या वतीने विनंती करत आहे की आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल तर आपण कोरोनाबाधित आपण होण्यासाठी आपल्याला देशाला वाचवण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. आपण घरात राहून आपण आपला जो कोरोनाबाधित झालेले जे लोक आहेत त्यांच्या अनुषंगाने आपल्याला जास्तीत जास्त आपली काळजी घ्यायची आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. तीच खऱ्या अर्थानं आजच्या प्रसंगाला आपण काहीतर आपण शिकून गेल्यासारखं होईल, काहीतर आपण आचरणात आणल्यासारखं होईल. आपण पाहतात भाऊजनिताई लाईव्ह चॅनल. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.